नमस्कार मैत्रिणी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळी मी फिरायला गेल्यानंतर आमच्या पाठीमागेच गार्डन आहे, तर तिथून हा समुद्राचा व्ह्यू अशा प्रकारचा दिसतो. ते पाहून डोळ्यांना आणि मनाला इतकं छान वाटतं ना की सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटतं. थोडा वेळ मी 15 ते 20 मिनटं फिरायला जाते, त्याच्यामुळे हे छान दृश्य पाहायला मिळतं. आणि तिथून आल्यानंतर मी झाडांना पाणी घालते, कारण सकाळी सकाळी झाडांना पाणी घातल्यानंतर आपल्या मनाला खूप छान वाटतं. सकाळी सकाळी एक छान कामानं सुरुवात केल्यासारखं वाटतं. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं सकाळचं रुटीन कशा प्रकारचं असतं ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिलेलं आहे आणि सकाळी 15 ते 20 मिनिट बाहेर फिरून आल्यानंतर असं झाडाला पाणी घालत आहे आणि हिरवीगार झाडं बघून डोळ्यांनासुद्धा खूप छान वाटतं. आणि सकाळी एखाद्या छान कामाने सुरुवात जर केली ना तर आपल्याला सकाळी सकाळी खूप प्रसन्न पण वाटतं. तर ही आहे गॅलरी आणि झाडाला पाणी घातल्यानंतर मी इथलचं झाडून काढून घेते अगोदर, कारण इथं दिवसभर नंतर सायकल असते आणि सायकल ठेवल्यानंतर झाडाला अवघड होतं. आता मिस्टर गेलेले आहेत सायकलवरती फिरायला, त्याच्यामुळे तोपर्यंत इथलचं झाडून काढून घेते, म्हणजे नंतर आपल्याला अवघड पण होणार नाही आणि तेवढ्या वेळात आपलं इथलचं काम पण संपून जातं. इथलचं झाडून काढल्यानंतर आता मी बाहेरचं झाडून काढते. तर मी आता आलेले आहे बाहेरचं झाडून काढण्यासाठी. तर पाहू शकता एका हातामध्ये मोबाईल घेऊन मी शूट करत आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं अवघड होत आहे, पण म्हटलं चला आज कसंही करून छोट्याशा स्वरूपात काही ना तुमच्यासोबत आज सकाळचं रुटीन शेअर करायचं, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि झाडून काढून घेतल्यानंतर थोडंसं पाणी मारून घेते, आणि कारण सकाळी सकाळी दारात पाणी टाकल्यानंतर किंवा असं पुसून घेतल्यानंतर प्रसन्न आणि फ्रेश वाटतं, त्याच्यामुळे मी सगळं नाही न धुता येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो, त्याच्यामुळे थोडंसं पाणी मारून घेते आणि ते पुसून घेते. आणि पुसलेलं थोडंसं वाळल्यानंतर मी रांगोळी काढते. आता दररोज रांगोळी काढते वेळेस माझ्या मनात काय विचार येतो मी सांगते. दररोज आपण जेव्हा रांगोळी काढतो ना तेव्हा कशावरची पाहून नाही काढायची, तर स्वतःच्या मनाने काढायची, कारण रांगोळी काढते वेळेस आपल्या मेंदूमध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये जे काही विचार किंवा ज्या काही कल्पना सुचतात ना रांगोळीविषयी, त्याच आपण आकृतीमध्ये काढतो. आणि ती कशाप्रकारे छान करता येईल, कमीच असो ते रंग भरून रांगोळी किती सुंदर किंवा छान दिसेन याचा विचार करतो, आणि तीच सुंदरता आपल्या मनामध्ये पण तयार होते आणि आपलं मनसुद्धा खूप छान होतं आणि पॉझिटिव्ह वाटतं. आणि जेवढं छान पॉझिटिव्ह विचार करेन त्याचप्रमाणे आपली रांगोळी पण सुंदर, अट्रॅक्टिव्ह आणि छोटीशी पण सुंदर वाटते. त्याच्यामुळे मला तर दररोज रांगोळी काढायला खूप छान वाटतं. आणि त्याच्यामध्ये कमी स्वरूपामध्ये, खूप जास्त नाही पण छोटेसे काही ना कलर भरून काढायला आणखीन छान वाटतं. आणि डेलीच्या ह्याच्यामध्ये तर साधीच रांगोळी छान वाटते, तर तुम्हाला दाखवते आजची माझी रांगोळी कशी आहे ते, आणि ती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तर पाहू शकता अगदी दोनच कलर आहेत, पण रांगोळी आपल्या मनामध्ये जसे विचार असतील जसं मूड असेल त्याप्रमाणे आपली रांगोळी बनते कधी कधी. आणि एके काही दिवशी सुचत नाही की आता काय काढायचं ते, तर असं अशा प्रकारची रांगोळी काढलेली आहे मी. आणि पेपर आलेला आहे तो पण घेतलेला आहे. आणि आता मी आवरणार आहे घरामधलं थोडंसं सकाळी उठल्यानंतर. आपण तर नेहमीप्रमाणे बेडशीट वगैरे आवरून घेते, त्याच्यामुळे सकाळी आपल्याला छान वाटतं. मी उठल्याबरोबर फिरायला जाते ना, त्याच्यामुळे राहतं, नाहीतर मग हे आवरत बसलं ना की मग उशीर होतो, त्याच्यामुळे अगोदर फिरायला जाते. आल्यानंतर मग तिथून आवरते आणि मग झाडून काढून घेते. आणि सध्या सांगू का, मी सकाळी इतकी रिलॅक्स आहे ना की असं मला कोणतंही प्रेशर नाही आहे की इतक्या वाजता ह्याला जायचं आहे त्याला जायचं आहे खूप घाई आहे गडबड आहे असं काही नाही आहे. अभयची एक्झाम सुरू आहे, ती आहे 2 वाजता, त्याच्यामुळे तो पण लेट जाणार आहे. आणि मिस्टर पण 9:30 ते 10 वाजता ऑफिसला जातात, त्याच्यामुळे एवढी काही घाई नसते. त्याच्यामुळे आपलं
निवांत सुरू असतं तारक मंत्र किंवा सकाळी सकाळी काहीतरी स्वामी समर्थाची गाणी लावून, आणि म्हणजे घाई असल्यानंतर कसं पटापट करायचं आवरायचं पडलेलं असतं, पण तसं काही नाही आहे. त्याच्यामुळे सगळीकडचं झाडून काढून घेतलं मी, आणि इकडचं अभय झोपलेला आहे रात्री, तो खूप लेटपर्यंत अभ्यास करतो आणि सकाळी थोडंसं उशिरा उठतो, त्याच्यामुळे मी इथलची लाईट काही लावली नाही, असं झाडून काढून घेतलं. मला सकाळी उठव म्हणतो लवकर, पण उठवल्यानंतर उठत नाही कारण रात्री उशिरा झोपलेला असतो, त्याच्यामुळे मी पटकन काही उठवत नाही, थोडंसं निवांत झोपू देते. डोळ्यांना झोपसुद्धा तेवढीच आवश्यक असते. वेळ झालेली आहे चहाची, जे की चहा पिल्याशिवाय आपल्या मेंदूला किंवा आपल्या बुद्धीला तरी येणारच नाही आहे. आणि खरंच सांगते, मला चहा किती जरी सोडायचा म्हटलं ना की अवघड आहे चहा सोडणं, त्याच्यामुळे चहा घेतला. इथं अभयचं पण दूध करून ठेवलेलं आहे, तर इथं काही वेळानंतर सकाळी नाश्ता झालेला आहे आणि खरबूज आणलेलं होतं, ते पण सकाळी सकाळी खाल्लं. आणि आत्ता सध्या खरबूजाचा सीझन सुरू आहे ना, त्याच्यामुळे त्याची चवसुद्धा खूप छान होती. आता अभय निघालेला आहे एक्झामला, तर चला आजचा हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तो कसा वाटला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूत अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.